भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधाय योजनेचा शहरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना सरसकट लाभ द्या अशा मागणीचे निवेदन बहुजन वंचित आघाडीच्या वतीने सांगलीतील सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांना देण्यात आले महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत अनुसूचित जाती आणि बौद्ध घटकातील विद्यार्थी हा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अथवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास भोजन आणि अन्य सुविधा अभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे इयत्ता दहावी इयत्ता बारावी आणि इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय मुलामुलीप्रमाणे भोजन निवास तसेच शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासनाने सुरू केलेली आहे परंतु शासन निर्णय असून जाणीवपूर्वक अनुसूचित जाती व आणि बौद्ध विद्यार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जात आहे जेणेकरून या शैक्षणिक का कल्याणकारी योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि बौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मिळू नये ते शासकीय योजनेपासून वंचित राहावेत त्यांना पुढील शिक्षण घेता येऊ नये असे शासनाचे धोरण असावे असे यावरून दिसत आहे तरी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमार्फत अशी मागणी करीत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असणारी शैक्षणिक योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारे निकष लावू नयेत योजनेच्या शासन निर्णयामध्ये दिशाभूल करणारे अटी आणि शस्तीचे निकष रद्द करून सरसकट शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ द्यावेत असे निवेदन सांगलीतील सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांना देण्यात आले अन्यथा वंचित बहुजन आघाडीमार्फत लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आज दिनांक बावीस मार्च मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडी सांगलीच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालय सांगली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना त्या संदर्भात माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना भेट देऊन या योजनेमध्ये असलेल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत ह्या हशव्या आहेत याच्यामध्ये सरसकट ग्रामीण व शहरी भागातील मुलांना या योजनेचा लाभ मिळावा याकरता आम्ही आज आयुक्त साहेबांच्याशी चर्चा केलेली आहे तसा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडी सांगलीकडून दिलेला आहे यामध्ये शासनाने असे निकष केलेले आहे की सांगली मिरज कुपवाड महापालिका तसेच महापालिकेच्या पाच किलोमीटर परिघातील मुलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे पण उर्वरित पाच किलोमीटर भारतीय विद्यार्थ्यांचं काय हा फार मोठा प्रश्न निर्माण येतो होतो आहे आणि ह्याच्यामध्ये बहुतांशी जी मुलं शासकीय स्कॉलरशिप घेतात त्याच मुलांना समाविष्ट होतो असा ह्या योजनेचा निकष आहे तर हे निकष अटी शर्ती बदलून लवकरात लवकर शासनाने ह्या योजनेमध्ये तरतुदी करून सरसकट सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना या योजनेचा फायदा द्यावा अशी आज वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही मागणी करतो आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती व बौद्ध समाजी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे दिशाभूल करण्या निकष लावू नये आणि या योजनेचा शासन निर्णयामध्ये दिशाभूल करण्यासाठी शक्ती रद्द करून सरसकट सर्वांना या, या योजनेचा फायदा करून द्यावा अशी आम्ही मागणी करतो